अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे आणि प्रगतीटेक या संस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सावित्री ज्योती संशोधक दत्तक योजनेत तुळजापूर तालुक्यातील अंदूरची कन्या हिना रुबाब शेख हिची निवड करण्यात आल्याची माहिती अक्षर वाङ्मयचे संचालक बाळासाहेब घोंगडे आणि प्रगतीटेक कंपनीच्या संचालिका प्रगती किरण गावडे यांनी दिली. त्यांच्या या निवडीचे अंदूर परिसरात अभिनंदन केले जात आहे. अंदूर येथील प्रसिद्ध डॉक्टर सूरज शेख यांच्या भगिनी हिना शेख यांचे शिक्षण अंदूरच्या जवाहर विद्यालयात झाले असून ग्रामीण भागात जाऊन त्यांनी हे यश संपादन केले असून साहित्यिक डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि डॉक्टर हेमंत खडके हे या योजनेचे मार्गदर्शक आहेत. या योजनेचे हे दुसरे वर्ष आहे. हिना शेख या मुंबई विद्यापीठात 60 मुस्लिम मराठी लेखिकांच्या कथनात्मक साहित्य कृतींचा अभ्यास या विषयावर संशोधन करत आहेत. प्राध्यापक डॉक्टर नितीन रिंढे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. अक्षर घोंगडे यांच्या 8 वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेली ही योजना 18 वर्षांचा तो होईपर्यंत सुरू राहणार असून यात निवड झालेल्या संशोधकांना कोणत्याही पुस्तक खरेदीवर 25% सूट मिळणार आहे. शिवाय अक्षर वाङ्मय प्रकाशनाचे कोणतेही पुस्तक भेट मिळेल. याखेरीज निवडलेल्या संशोधकांचा प्रबंध प्रकाशन योग्य असल्याची शिफारस डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि डॉक्टर हेमंत खडके यांनी केली तर तो प्रकाशित केला जाईल असे बाळासाहेब घोंगडे यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल अंदूर परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.